महाराष्ट्र मध्ये आज जे वातावरण चालू आहे त्या वातावरणामध्ये एक संदेश जो महाभकास आघाडीचा चालू आहे तो हा की महाराष्ट्राला आम्ही बंगाल करू। आपण भाषण ऐकलेलं असेल पण तू बंगाल मध्ये भारतीय जनता पार्टीचा जन्म आता 5 वर्षापूर्वी काम चालू झालेलं आहे एवढं लक्षात ठेवा। त्यामुळे तिथं तुम्ही आमच्या माता भगिनीवर अत्याचार केले असतील, बलात्कार केले असतील, आमच्या कार्यकर्त्यांनी मुंडके छाटले असतील, कार्यकर्ता अन्याय केला असेल, परंतु भाग ना महाराष्ट्र एवढं ध्यानात ठेवा। महाराष्ट्र हा बंगाल नाही, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मूळ जे आहे ना ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचले एवढं ध्यानात ठेवा। आणि ज्या दिवशी तुम्ही बंगालचा विचार डोक्यामध्ये आणाल त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्याची ताकद काय हे तुम्हाला समजून जाईल। माझे विरोधावर जे आहेत त्यांचे विषय असतील, माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींचे विषय असतील, शेतकऱ्यांचे विषय असतील, दलित ब्राह्मणांचे विषय असतील, महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांचा विषय असेल, महाराष्ट्राला बदनाम करण्याचा महाभकास आघाडीचा पाप आणि आज भारतीय जनता पार्टीचा रस्त्यावरचा संघर्ष हा आता सुरुवात झालेली आहे। या संघर्षाच्या सुरुवातीला आमच्या मागण्या आहेत की ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यायची, की माननीय मुख्यमंत्री आजचे ज्यांनी सरकार बनवताना कबूल केलं होतं ती मदत 50,000 रुपये हेक्टरी आज ओला दुष्काळ जाहीर करून द्यावी, पीक विम्यामध्ये जी तफावत आहे जो गोंधळ आहे तो बाजूला करून शेतकऱ्यांना पीक विमा सुकर आणि चांगला व्यवस्थित कसा मिळेल हे करावं, आणि वीज कनेक्शन जे कापणं चालू आहे सर्वसामान्य जनतेचे आणि शेतकऱ्यांचे ते तातडीनं थांबावे, दिवाळी अंधारात जाऊ देऊ नये, आणि जर हे तुम्ही करू शकत नसाल तर जनतेची माफी मागावी आणि मातोश्रीवर आणि वर्षावर कोणताही दिवाबत्ती न करता अंधारात दिवाळी तुम्ही सुद्धा साजरी करा।